जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ ठिकठिकाणी होत असलेल्या आंदोलनामुळे सोलापूर एसटी स्टँड मधून होणारी एसटीची वाहतूक सकाळी बंद ठेवण्यात आली होती। शुक्रवारी जालना इथं मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार झाला, यामुळे मराठा समाज बांधव संतप्त झाले। ठिकठिकाणी लाठीमार घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे। दरम्यान आंदोलनात एसटी बसेसला टार्गेट केला जाण्याची शक्यता गृहीत धरून शनिवारी सकाळी सोलापूर एसटी बस स्थानकातून एकही बस सोडण्यात आली नाही, यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली असून अनेकांनी खाजगी वाहतुकीतून प्रवास करण्यास पसंती दिली। बाहेरून गाड्या सोलापूर स्थानकात येत होत्या, मात्र सोलापूरहून एसटी बसेस बंद होत्या। मी प्रशांत गायकवाड, वाहतूक नियंत्रक, रापस सोलापूर आगार। काल झालेल्या दुर्घटनेमुळे रास्ता रोको आंदोलनाच्या अनुषंगाने काही बसेस जाळल्या गेल्या, त्यामुळे आज रोजी वातावरण चिघळत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून जी माहिती प्राप्त झाली त्या माहितीच्या अनुषंगाने गाड्या बंद करण्याचे आदेश आले, त्यामुळं सर्व प्रवासी वाहतुकीच्या गाड्या बंद केलेल्या आहेत। कारण प्रवाशांच्या जीवितास कोणताही धोका होऊ नये याची दक्षता म्हणून आज सोलापूर स्टँडवरून ज्या फेऱ्या सुटणार आहेत त्या फेऱ्या पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार बंद करून पुढील आदेश येईपर्यंत बंद आहेत। हे सर्व प्रवाशांना आवाहन करतो की पुढील आदेश येईपर्यंत गर्दीचे वातावरण करू नये, आपली सुरक्षितता हीच महत्त्वाची आहे, सर्वांनी सहकार्य करावे अशी सर्व प्रवाशांना राप महामंडळाच्या वतीने विनंती आहे।